विद्यार्थी ती मित्रांनो अतिशय महत्त्वपूर्ण माहिती समोर आली आहे तर बघा खाजगी कंपन्यांना पैसे देण्यापेक्षा एम पी एस सी कार्यक्षमता वाढवणे आवश्यक तर बघा मित्रांनो खाजगी कंपन्यांना पैसे देण्यापेक्षा एम पी एस सीला कार्यक्षमता जी आहे एम पी एस सीची ती वाढवा या संदर्भात बघा माहिती समोर आले आहे तर बघा मित्रांनो सध्या आरोग्य विभागासह इतर विभागाच्या परीक्षेचा गोंधळ पाहता सर्व प्रकारच्या परीक्षा महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडे द्याव्यात खाजगी कंपन्यांना पैसे देण्याऐवजी एम पी एस सीची कार्यक्षमता वाढवून जिल्हा स्तरावर उपकेंद्रे सुरू करावीत त्यामुळे भरती प्रक्रियेला कायमस्वरूपी मदत होईल असे मत माजी सनदी अधिकारी महेश झगडे यांनी सोमवारी मांडले आहे तसेच मानधनशिवाय सल्लागार म्हणून काम करण्याची इच्छाही व्यक्त केली आहे तसेच मित्रांनो शासकीय पदे भविष्यात कमी होत जाणार आहेत केवळ दोन पॉईंट सात टक्के सरकारी नोकऱ्या राहिल्या आहेत तर खाजगी क्षेत्रात पंच्याण्णव टक्के नोकऱ्या आहेत त्यामुळे स्पर्धा परीक्षांकडे प्लॅन बी म्हणून बघण्याचा सल्ला झगडे यांनी दिला राज्यातील रिक्त पदांची माहितीच नसल्याने भरती प्रक्रिया राबवण्यात अडचण येते राज्यातील सर्व खात्यांना रिक्त पदांचा आढावा घेण्यास सांगावे आणि एक वर्ष आधीच रिक्त पदांची माहिती जमा करावी जे अधिकारी ही माहिती सादर करणार नाहीत त्यांचे कान टोचावेत तसेच असलेली रिक्त पदे भरावीत अथवा ती थेट रद्द करावीत अशी मागणी झगडे यांनी केली आहे तर बघा मित्रांनो इथे मागणी करण्यात आले आहे तसेच बघा आता पुढे परीक्षांबाबत गोंधळ होणार नाही आता हा मुद्दा पण अतिशय इम्पॉर्टंट आहे की परीक्षांबाबत गोंधळ होणार नाही तर संबंधित पण इथे बघा त्यांनी माहिती मांडलेली आहे एम पी एस सीतर्फे तर्फे राबवण्यात येणाऱ्या भरती प्रक्रियेला गती आहे राज्यातील सर्वच विभागातील रिक्त जागांची माहिती घेण्यात आली आहे त्यानुसार सुमारे पंधरा हजार जागा भरल्या जाणार आहेत त्यापैकी आत्तापर्यंत सुमारे आठ हजार जागांसाठी भरती प्रक्रिया सुरू आहे परीक्षांबाबत कोणताही गोंधळ होणार नाही वर्षभरात सर्व रिक्तपदे भरली जाऊन नेमणूकही दिली जातील तुमच्या आई वडिलाप्रमाणेच मलाही तुमची काळजी आहे या वर्षात खूप परीक्षा द्यायच्या असल्याने अभ्यासावर लक्ष केंद्रित करण्याचा सल्ला सामान्य प्रशासन राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी सोमवारी स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांना दिलेला आहे तर बघा मित्रांनो एकच सांगितलं आहे की तुम्हाला या वर्षामध्ये खूप काही परीक्षा देता येणार आहे त्यामुळे तुम्ही अभ्यासावर जास्त फोकस ठेवा अशीच माहिती त्यांनी दिलेली आहे ओके तर बघा मित्रांनो ही माहिती समोर आली होती आता जे काही कंपन्यांमार्फत परीक्षा होतात तर सेवाच्या ज्या काही परीक्षा होतात तर त्या एम पी एस सीकडून राबवण्यात याव्या यासंदर्भात बघा आपलं मत मांडलेलं आहे बघू आता काय होतं काय नाही आता पुढे आपल्याला बघायला मिळणारच हे काय अपडेट समोर येते काय नाही ओके तर मित्रांनो हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि तुमचं मत काय आहे या माहितीनुसार तुमचं जे टिप्पणी आहे मत आहे ते कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा मित्रांनो आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा घंडीचं बेलायकन पण प्रेस करा धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो चालू घडामोडीची उपयोगता लक्षात घेता अकॅडमी घेऊन येत आहे करंट अफेअर मॅगझिन तर मित्रांनो बघू शकता चालू घडामोडीचा पूर्ण कव्हरेज एम पी एस सी परीक्षांसाठी उपयुक्त असा कंटेंट महाराष्ट्रातील सर्वोत्तम असा चालू घडामोडीचा कंटेंट तुम्हाला आता बघा या मॅग्झिनमध्ये पाहायला मिळणार आहे तर ही मॅग्झिन तुम्ही आजच घेऊन टाका तसेच मित्रांनो बघा अनअकॅडमी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे फ्री मेगा टॅलेंट हंट तर मित्रांनो विजेता मेगा टॅलेंट हंट टेस्ट आहे तर संयुक्त पूर्व पूर्वपरीक्षेसाठी विशेष टेस्ट आहे मित्रांनो तर तेरा मेपासून ही टेस्ट चालू होणार आहे सर्व विद्यार्थी मित्रांनी जॉईन करा लिंक वगैरे संपूर्ण तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळणार आहे ओके पुढे बघा रँकनुसार तसेच तुम्हाला इथे बघा स्कॉलरशिप पण पाहायला मिळते बॅच अँड कोर्सेसमध्ये बघा मित्रांनो तर यशाची किल्ली म्हणून एक नवीन बॅच सुरू होणार आहे कंबाईनची तर इथे बघू शकता तुम्ही पूर्व आणि मुख्य परीक्षेसाठी ही बॅच असणार आहे तर मित्रांनो बघा पी एस आय एस टी आय एस ओसाठी कंबाईन एक्झामसाठी अतिशय उपयुक्त ही बॅच आहे आणि तुम्ही बघू शकता टॉप एज्युकेटर तुम्हाला इथे मार्गदर्शन करणार आहेत सो so, मित्रांनो संपूर्ण लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाणार आहे व्हिडिओच्या जा टायटलला क्लिक करा डिस्क्रिप्शन बॉक्स ओपन होईल आणि मित्रांनो बघा तुम्हाला कोणताही कोर्स बाय करताना तुम्हाला एटीबी टेन आपला रेफर कोड यूज करायचा आहे तुम्हाला काही ना काही डिस्काउंट मिळून जाईल धन्यवाद